संग्राम उपस्थित नागरिक यांच्याबरोबर संवाद साधला या मेळाव्याला दोन हजारांहून अधिक नागरिक उपस्थित होते विकासाच्या मागे आम्ही उभे राहू म्हणत नागरिकांनी संग्राम थोपटे यांना आपला पाठिंबा दर्शविला यावेळी भोर तालुक्यातील सत्तर कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस श्रीरंग चव्हाण पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मानसिंग बाबा धुमाळ भोर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष शैलेश सोनवणे राजगट ज्ञानपीठाच्या मानस सचिव स्वरूपाताई थोपटे भोर पंचायत समितीचे माजी सभापती बाळासाहेब थोपटे वंदना धुमाळ लघु नाना शेलार उपसभापती रोहन बाठे जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवाळे गीतांजली आंबवले पुणे जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेश टापरे नगरसेवक बाळासाहेब धनकवडे काकासाहेब चव्हाण राजगड सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन पोपटराव सुके संचालक उत्तमराव थोपटे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती धनंजय वाडकर भोर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आनंद आंबवले उपसभापती ईश्वर पांगारे सामाजिक कार्यकर्ते अनिल नाना सावले माऊली दारवडकर खरेदी विक्री संघाचे चेअरमन अतुल किंद्रे व्हाईस चेअरमन अतुल शेडगे संचालक यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष कार्याध्यक्ष संदीप नांगरे रोहिदास जेथे महिला अध्यक्षा विद्याताई यादव युवक अध्यक्ष गणेश खुटवड राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पुणे जिल्हा युवती अध्यक्ष दुर्गा चोरघे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह भोर तालुक्यातील पुणे स्थित रहिवाशी मोठ्या संख्येनं उपस्थित होते एन टी व्ही न्यूज मराठी पुणे